नमस्कार बिंदास, मी प्रवीण पाटील तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल एम एच बिंदास। आज एम एच बिंदासच्या माध्यमातून आपण असंख्य अशी उदाहरणं बघितली आहे की जी प्रेरणादायी ठरलेली आहेत। अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचडगावचा रहिवासी असलेला गौरव आपल्यासोबत आहेत त्याच्या आई वडिलांसोबत। कारणही तसंच आहे, कारण की गौरवनं या ठिकाणी उत्तुंग भरारी घेतली आहेत। या भरारीचं नेमकं काय गमक आहेत गौरव आणि त्याच्या परिवाराकडून आपण जाणून घेऊया। गौरव, काय सांगशील, कसं सिलेक्शन झालंय तुझं, किती दिवसांपासून तू प्रयत्न करत होता आणि काही यश अपयशाच्या काही गोष्टी तुला पचवावं लागल्यात? सर, मी जवळपास 2 ते 3 वर्षापासून या क्षेत्रात म्हणजे मेहनत घेत होतो। माझी घरची परिस्थिती खूप बिकट होती, तरी पण घरच्यांचा जेवढं होईल घरच्यां तेवढं सपोर्ट करून काही दिवसापूर्वी या संकल्पवरती अकॅदमीत आलेलो आहे। हे अकॅदमी तुम्हाला शिक्षक वृंदांनी समजा आता एकदम प्रोत्साहन केलं, तू करशीन तू होशीन असं एकदम म्हणजे हे केलं। आई वडील काय करायचे? माझे आई वडील शेती करताय सर। अच्छा, आणि आता कसल्या सेक्शन मध्ये तुझी भरती झाली? माझी अग्निवीरा जीडी मध्ये झालेली आहे। अच्छा, काय वाटतंय तुला आज यश मिळालं, याच्यापूर्वी काही अपयश पचवावं लागलं का तुला? हो सर, मी मागच्या भरतीमध्ये ग्राउंड फेल होतो। अच्छा, आणि जे ग्राउंड म्हणजे आता जे ग्राउंड माझं निघतंय त्याचं एकच कारण फक्त संकल्पवरती अकॅदमी लास्ट रोटेशन। वा, आपल्यासोबत गौरवचे आई बाबा आहेत, आज तुमचा मुलगा या ठिकाणी सैन्यामध्ये भरती होतोय, काय भावना आहेत तुमच्या, काय वाटतं? चांगली भावना आहेत। एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये गौरवला आज यश मिळालेलं आहे, कधी असं वाटलं होतं की गौरव सरकारी नोकरीत जाईल असं इच्छा होती आमची? हां, पण झाली, पुरी गेली, आता पूर्ण झाली आहे। हां, पाहुणे नातेवाईक आता त्याचं कौतुक करतील, सगळे करतात कौतुक। वा, आणि गौरवचा असा काही एखादा किस्सा की म्हणजे ज्या किस्स्यामधून गौरव बदलला की गौरवला असा एखादा अनुभव तुमच्या सोबत राहून आला की तुम्हाला असं वाटलं की गौरव करू शकतो बा ही गोष्ट? करू शकतो, आमची इच्छाच होती ना पहिल्यापासून। पहिल्यापासून गौरवच्या आई आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, गौरवने आज जे यश प्राप्त केलेलं आहे याबद्दल तुम्हाला अशी कधी कल्पना वाटली की आपला मुलगा सरकारी नोकरीमध्ये जाईल किंवा सैन्यामध्ये जाईल? आम्हाला गॅरंटीच होती हो करील, म्हणजे करेलच अशी आम्हाला गॅरंटीच होती, कारण तो जिद गेला तिद करी प्रयत्न करीतच राहिला, त्याला यशस्वीच ठरला तो, असं नाही का इथं अपेश आला त्याला कुठंच नाही घडलं असं। तुम्हाला असं वाटलं नाही की आता आपण त्याला योग्य ठिकाणी टाकलंय की आता त्याला यश मिळालंय आणि मग अजून काही संघर्ष त्याला करावा लागेल असं वाटलं होतं? नाही, पहिल्यांदा तो फेल गेला ना, आता आम्ही त्याला अशी वेगाळ्या केल्या, मग त्याच्यामुळं त्याला वाटलं आता तो म्हणे करीन तर याच्यात ग्राउंडच काढेल, नाही तर तुम्हाला माझं तोंड सुद्धा नाही दाखवणार मी। काय जिद्द होती? हा, त्याला जिद्दच होती, जिद्द त्यानं साकारच केली, माझं स्वप्न साक्षात केलं त्यानं। काय परिस्थिती, परिवाराची काय परिस्थिती होती तुमची, त्याला सांभाळताना त्याचे इतर खर्च उचलवताना काय अडचणी आल्या? परिस्थिती म्हणजे इतकी अवघड परिस्थिती आमची, आज रोजी आमचं सप्पर बदलेल नाही, सप्रात राहतो आज रोजी आम्ही, पण मग आम्ही लोकांचे कष्ट करून करून त्याला पैसा पुरावलाच, आमची अपेक्षाच होती की याला मी पुरा करील, म्हणजे करील त्याचं बाप म्हणजे दारू पिणारे होते ना, पण मग आम्हाला रिस होती बघ करायचं म्हणजे करायचंच, हा माझा एक भाऊ आहे, मग आम्हाला अपेक्षाच होती माझा मुलगा करायचा म्हणजे करायचाच, आर्मी मध्ये पाठवायचाच, पाठवलाच सक्षेतच झालं। नातेवाईक तुमचे भाऊ वगैरे सगळे कौतुक करत, सगळे कौतुक, सगळे आनंदात, सगळ्याचा फोन बिन येऊन गेला, सगळे म्हणते आता त्याला, आता माझा लहान भाऊ मिलिटरीत आहे पुण्याला ड्युटी त्याचीवाली, हा आता त्याचा आम्हाला आता वाटाने आता याचाच फोन येऊन गेला, तो म्हणला मला भेटायला पाठवून दे, मला देऊ पाठवून। आता गौरवचं जे पुढचं करिअर आहे, आज गौरवनं तुमच्या सगळ्यांची अभिमानानं मान उंचावं अशी कामगिरी केलेली आहे, तर गौरवच्या या सगळ्या गोष्टी म्हणजे लहानपणी गौरव शाळेत असताना त्याला असं तुम्हाला वाटायचं की तो हुशार आहे की तो करेल असं वाटलं होतं? वाटलंच होतं, तो प्रयत्न करीतच राहायचा, कुठं गेला तो माग सरलाच नाही, कुठं ग्राउंड गेला, ग्राउंड मधून गौरव ज्या वेळेस बाहेर आला त्याला अपयश मिळालं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं? आम्हाला भरपूर दुःख झालं होतं, पण मग मागून त्यांना प्रयत्न केला, त्याच्यावर त्यांना नाशिकला ग्राउंड काढला, तिथं 3 नंबर काढला, त्याच्या उपर मग इथं औरंगाबादला एक ग्राउंड काढला। पैशांची तरतूद जी शिकवण्यासाठी शिक्षणासाठी ती कशी करता? कष्ट करूनच, रोजंदारी लोकांचे कामं करायचे, पैसे पुरवायचे, लोकांचे कामं करायचे, पैसे पुरवायचे, जर समजा आमच्या जर पैसा जर नसला तर आम्ही 10 रुपये टक्क्यानं पैसे काढले त्याला पुरवले, व्याजानं पैसे काढून पुरवले, पण मग मागं नाही सरलो आम्ही, कारण रिस आम्हाला रिस लागेल होती।
तर आपल्या सोबत गौरव मोईना चिंचडगाव या गावावरून त्याने आज या ठिकाणी नाव लौकिक केलेलं आहे। गौरवचे आई बाबा आपल्या सोबत होते आणि गौरवच्या यशामध्ये कशा पद्धतीच्या अडचणी आल्या, स्वतः त्या ठिकाणी कष्ट करून मोलमजुरी करून आणि एका खाजगी सावकारांकडून त्या ठिकाणी 10 रुपये टक्केवारीने व्याजाने पैसे सुद्धा घ्यावे लागलेत, अशा या गौरवची एक संघर्ष कथा आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, यशाला सलाम करणारे हजारो असतात, परंतु अपयश मिळाल्यानंतर सुद्धा कोणी जवळ येत नाही असे अनेक उदाहरणं असतात। यातच गौरवनं मिळवलेले यश हे अतिशय क्रांतिकारीच म्हणावं लागेल। आपल्या परिवाराप्रती असलेली भावना आणि यश मिळवल्यानंतरच घरी येईल हा निश्चय गौरवला आज यश क्रांतीवर यश शिखरावर घेऊन आलेला आहे। गौरवबद्दलच्या आपल्या काय भावना आहेत आणि गौरवबद्दल तुम्हाला काय वाटतं, अशा गौरवच्या प्रेरणादायीच्या ज्या विषयाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।